रायगडातील पेण व पनवेलच्या दरम्यान रेल्वे ओलांडताना तीन कामगारांचा तेजस एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. रायगड येथील जिते रेल्वे स्थानकाजवळ रात्री 9:15 सुमारास ही घटना घडली. यावेळी तीन कामगारांना मुंबईकडे जाणाऱ्या वर्धा तेजस एक्सप्रेसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात अशोक बारे, भीमसेन व अजय दांगेदिया हे कंत्राटी कामगार असून तिघांचेही मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पिंपरी चिंचवड परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच असून या परिसरात गेल्या 11 महिन्यात भटक्या कुत्र्यांनी 10,000 जणांचा चाबा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 11 महिन्यात जवळपास 10,000 जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून 2016 मध्ये 11,523 तर 2017 सालात 12,682 जणांवर कुत्र्यांनी हल्ले केले. यात जास्त करून या भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना आपले लक्ष्य केल्याचे समोर आले. यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. दिवसेंदिवस नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असल्याने प्रशासन ही भटक्या कुत्र्यांवर आवर घालण्यास अपयशी ठरल्याचे समोर आले. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कामावरून ये जा करणाऱ्या नागरिकांवर भटके कुत्रे हल्ले करतात. मात्र इतक्या घटना घडूनही पशुवैद्यकीय विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. तर प्रशासन लसबंदी शस्त्रक्रिया करत आहे असे सांगून काढता पाय घेते. यामुळे एकंदरच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने कुणाचा नाहक बळी जाणार तेव्हाच भीम प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. रिपीट, प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.